की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अहिरादा सदानंदिता बाल दुर्गा भवानी माता की जय। बिल्कुल आमी राज साहिबान जसो बताओ निसंशय जो हिंदू हित की बात करेगा हम उसके साथ में हैं। आमच ब्रीद वाक्य आहे कि सड़ा हुआ वर्णवाद भाषावाद जातीयवाद प्रांतवाद तोड़िए हिंदुत्व जोड़िए राजनीति से घृणा छोड़िए सनातन हिंदुत्व की ओर बढ़िए राजनीति से घृणा छोड़िए हिंदू राष्ट्र की ओर बढ़िए। जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा। जो हिंदू हित की बात करे उसी को हम सब हिंदू मतदान करें। हम सब ब्रीद वाक्य से आए आम्ही राज ठाकरे साहेबांच्या सोबत आहोत। ते जे गोष्ट करून राहिले ते योग्यच आहेत। जसं योगी आदित्यनाथांनी केलं तसंच भारतभर व्हायला पाहिजे। राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा उचलला इसी को मरदान की बोलते हैं। फालतू ज्या गोष्टी करणं तर सगळेच जण करून राहिले पण ज्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत ते राज साहेब करून राहिले। मरदान की है याच्यात काही संशय नाही। मंदिरांना भोंग्याची काही गरज नाही कारण की ईश्वराला कुठेही मुंगीच्या पायातले घुंगरू ऐकू येतात ईश्वराला काय भोंग्याची गरज नाही आहे। तर मंदिरांना भोंग्याची कधी गरज नव्हती नाही नसणार। ज्यांना भोंग्याची गरज वाटते की त्यांना ज्याला ऐकवायचं आहे तो बहिरा आहे असं त्यांना वाटत असेल तर लावा। सातव्या आसमानवर कोणी बसलेला आहे आणि भोंग्यांपर्यंत भोंग्याने तिथपर्यंत आवाज जाईल ते राज साहेब जे करून आले ते बरोबर करून आले। नितीनदादा चौगुले आणि त्यांच्या मित्रमंडळाची खूप याच्यामागं मेहनत आहे याच्यात काही संशय नाही। भिडे गुरुजींना क्लीन चिट मिळणे हा हिंदुत्वाचा विजय आहे। नितीनदादाला चौगुले रामदादा यादव यांच्यासारख्या महान कार्यकर्त्यांचं आणि शिवभक्तांचं ते यश आहे आणि त्यांच्यासारखे जितकेही महान कार्यकर्ते आहेत भिडे गुरुजींच्या सोबतचे त्या सर्व कार्यकर्त्यांचं भरपूर अद्भुत यश आहे। तर जशी आर्थिक स्थिती वाढून राहिली तशी महागाई वाढून राहिली पण नुसतं महागाईकडे पाहिलं आणि लोकांच्या आर्थिक स्थितीकडे नाही पाहिलं तर अन्याय आहे। कोणतंही शासन असो त्याच्या मागं बाकीचे विरोधी पक्ष तोंडकं वाजवतात की महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली। कधीतरी कमी झाली का महागाई कोणातरी शासनात कमी झाली का? व्यर्थ प्रश्न आहे तो। आम्हाला विकास पाहिजे परंतु हिंदुत्वयुक्त विकास पाहिजे। जर राजा हिंदूवादी नाही तर हिंदुत्वाचं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतच राहील। ज्यांना असं वाटतं की धर्मरक्षण झालं पाहिजे गोरक्षण झालं पाहिजे असं ज्या हिंदूंना वाटतं जे फक्त दाळ तांदळाच्या भावात नाही अटकलेले पेट्रोलच्या भावातच नाही अटकलेले ज्यांना धर्मप्रिय आहे ज्यांना ईश्वरप्रिय आहे त्या लोकांनी अशा कार्यकर्त्यांना धर्मरक्षक कार्यकर्त्यांना गोरक्षक कार्यकर्त्यांना निःसंशयपूर्ण जाहीर पाठिंबा करावा त्यांच्याविषयी त्यांच्या समर्थनार्थ बोलावं। जे सरकार किंवा जे नेता लोक अशा वीर योद्ध्यांना सपोर्ट करत नाही ते निःसंशय धर्मद्रोही आहेत असं समजावं आणि कट्टर हिंदू बनवून हिंदू लोकांनी अशा लोकांना निवडून द्यावं जे हिंदू हिताची गोष्ट करत आहेत तरच धर्मराज्याची रामराज्याची स्थापना होईल।